नमस्कार, जय शिवराय। कसं आहे की प्रत्येकाला नवीन व्यवसाय करायचा आहे, पण नवीन व्यवसाय करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ ही महत्त्वाचं आहे। आणि आर्थिक पाठबळासाठी आपण काय करतो की बँकेतून कर्ज घेतो। आता इथंच महत्त्वाची अडचण आहे की बँकेतून कर्ज पण आपल्याला कसं घेतलं पाहिजे नवीन व्यवसायासाठी। कारण की परवाच मला नवीन लेटेस्ट आता एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांची मला कमेंट आली की याच्यावरती सर तुम्ही असा व्हिडिओ बनवा की नवीन व्यवसायासाठी मी बँकेतून कर्ज पण कसं करू शकतो। आणि बरेच वेळेला मला बरेच जण विचारतात की आम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी बँकेतून कर्ज घ्यायला अडचण येते, त्याच्यावर हा संपूर्ण व्हिडिओ याच्यावरतीच आहे। तत्पूर्वी आपले चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण ठेवा, असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमी आपण आणत असतो। आता महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की बँकेतून ज्यावेळी तुम्ही कर्ज प्रकरण करायला जाता त्यावेळेला बँकेत तुम्हाला अडचण येते आणि बँक तुम्हाला कर्ज देत नाही नवीन व्यवसायासाठी। लक्षात घ्या, बरेच जण कर्ज देत नाही। आता कर्ज का देत नाही आहे, काय कारण आहे हे समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे। आता प्रत्येकाला मित्रांनो लक्षात घ्या की बँकेला पैसे द्यायचे आहेत, कर्ज द्यायचं आहे, पण बँक काय करत असते की योग्य कॅन्डिडेट कोण आहे, योग्य पर्सन कोण आहे, योग्य कस्टमर कोण आहे याच्या शोधत असते। काही ती निवड करत असते की बाबांनो जर आम्ही कर्ज दिलं तर ती कर्जाची परतफेड नंतर होईल का, म्हणजे लाभार्थी किंवा कस्टमर नंतर कर्ज फेडतील का, ही बँक बघत असते, तपासत असते। आणि बँकेचं बरोबरच आहे, जर आज बँक कुणालाही जर कर्ज वाटत बसली तर बँका उद्या चालणारच नाही आहेत। त्याच्यामुळे बँकेला काय कर्ज असतं की व्यवसाय तुम्ही जर केला नाही किंवा तो जो व्यावसायिक आहे, जो उद्योजक आहे, तो व्यवसाय व्यवस्थित त्यांनी निवड केला आहे का, व्यवसाय तो करणार आहे का व्यवस्थित, किंवा परतफेड नंतर करेल का, ह्यासाठी आपण काळजी काय घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेला तुम्ही व्यवसायासाठी कर्ज पण करत असता त्यावेळेला बँकेत जाताना पूर्णपणे प्रिपेअर होऊन गेलं पाहिजे, पूर्णपणे माहिती करून गेलं पाहिजे ना की चला आज मला व्यवसाय करायचा आहे, आज मला कर्ज पाहिजे आणि चला बँकेत जाऊया, बँक मॅनेजरसमोर बसू आणि आम्हाला विचारू घ्या ना आम्हाला कर्ज पाहिजे। पण कर्ज तुम्हाला कशासाठी पाहिजे, का पाहिजे, हे पण तितकं सांगणं गरजेचं आहे ना की तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहे, त्याची माहिती तुम्हाला आहे का, त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला जाताना परिपूर्ण त्या व्यवसायाची माहिती घ्यायची आहे। मग त्या व्यवसाय तुम्ही कुठे चालू करणार आहे, का चालू करणार आहे, कशासाठी चालू करणार आहे, त्याच्यामध्ये लॉस प्रॉफिट काय आहे, प्रॉफिट काय आहे, पर प्रॉफिट करता होत असताना किती प्रॉफिट तुम्हाला होणार आहे, तुम्हाला अंदाजे मंथली इन्कम किती होणार आहे, वार्षिक तुमचा इन्कम किती होणार आहे, त्यासाठी तुम्ही काय तरतूद केले का, त्यासाठी तुम्ही पूर्ण अभ्यास केला आहे का, तो माल जो तुम्ही खरेदी करणार आहे व्यवसाय म्हणजे व्यवसायासाठी एखादी वस्तू कुठं होलसेलनं खरेदी करणार आहे ती मार्केट कुठं आहे, ही पूर्णपणे माहिती तुम्हाला बँक मॅनेजरना देणं गरजेचं आहे। आणि बऱ्यापैकी आपले तरुण इथंच फसतात। तरुणांचं काय होतं की आपल्या मित्रांचं की बँकेत जाताना पूर्णपणे थोडंसं प्रिपेअर होऊन जात नाहीत, अभ्यास करून जात नाहीत, त्याच्यामुळे बँक मॅनेजरना एक जरी मुद्दा थोडा सापडला निगेटिव्ह तर बँक मॅनेजर नंतर तुम्हाला कर्ज प्रकरण द्यायला थोडंसं टाळाटाळ करते। त्यामुळे जाताना काय करा, व्यवसाय तुम्ही काय करणार आहे याची पूर्णपणे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। माहितीसाठी तुम्ही 2 महिने 3 महिने 6 महिने अभ्यास करा, पूर्ण व्यवसायाची माहिती घ्या आणि मगच बँकेत जावा। एक व्यवसायच इम्पॉर्टंट आहे ना, त्या व्यवसायावरच तुम्हाला कर्ज मिळणार आहे ना की तुमच्याकडे बघून तुम्हाला कर्ज मिळणार आहे, व्यवसाय तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला कर्ज प्रकरण करणार आहे, तुमचं रेकॉर्ड काय आहे। तर व्यवसाय महत्त्वाचा आहे, व्यवसायाची माहिती घ्या, मग तुम्ही शेतीपूर्वक व्यवसाय करा, मार्केटमधला कुठलाही व्यवसाय करा, तुम्हाला त्या व्यवसायाची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्या व्यवसायासाठी तुम्हाला खर्च काय लागणार आहे, समजा मला तुम्ही 10 लाखाचं कर्ज प्रकरण करणार आहे किंवा 10 लाखाचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं आहे त्या व्यवसायासाठी, तर 10 लाख तुम्हाला कशासाठी पाहिजे हे तुम्हाला त्या बँक मॅनेजरांना किंवा बँकेला सांगणं गरजेचं आहे। मग तुम्हाला त्याच्यामधले तुम्हाला फोर्ड करणं गरजेचं आहे, 10 लाखामध्ये तुम्हाला काय फर्निचर करायचं आहे, तुम्हाला वस्तू खरेदी करायचं आहे, तुम्हाला आणि काय करायचं आहे, मशिनी खरेदी करायच्या आहेत, हे तुम्हाला पूर्णपणे एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं गरजेचं आहे व्यवसायाचा। काय प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल हा व्यवसायाचा आरसा आहे, लक्षात घ्या। तुम्ही जर प्रकल्प अहवाल व्यवस्थित केला नाही आणि प्रकल्प अहवाल बनवताना तुम्ही CNची मदत घेऊ शकता, CNच्याकडून तुम्ही अधिकृत कन्सल्टंट असतात त्यांच्याकडून व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकता। आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवल्यानंतर तुम्हाला त्यातली माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे, मी तुम्ही सांगायचं CNना अशा प्रकारे आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून पाहिजे, आम्ही असा खर्च करणार आहे, असा व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करणार आहे, आणि त्यानुसार तुम्हाला व्यवसायासाठी काय करायचं आहे, बँकेतून कर्ज प्रकरणासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा आहे। आणि ते व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर तुम्हाला बाकीचे KYC डॉक्युमेंट तुमचे लागतील, मग आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, काय लाईट बिल असेल आणि इतर जे कागदपत्र असतात, KYC कागदपत्र आपली सगळी, हे तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे। आता मुद्दा येतो की तुम्हाला स्टार्टअप बिझनेससाठी, म्हणजे प्रत्येकजण मला विचारतात स्टार्टअप बिझनेससाठी मग ITR गरजेचं आहे का, आता लक्षात घ्या, जर तुम्ही ITR जर केला असेल तर ठीक आहे, समजा तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही नवीनच व्यवसायामध्ये उतरताय किंवा नवीनच व्यवसाय सुरू करताय, उद्योग सुरू करताय, त्यावेळेला तुम्हाला ITR तुमच्याकडे नसणारच आहे। मग ज्यावेळेला ITR तुमच्याकडे नसेल त्यावेळेला तत्सम तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारांचं किंवा उत्पन्न दाखला हे सबमिट करणं कागदपत्रांच्यावर गरजेचं आहे। आणि तुम्हाला पटवून सांगता आलं पाहिजे बँक मॅनेजरना किंवा बँकेला की बाबा मी आत्ता व्यवसाय नवीन सुरू करतो आहे, मला व्यवसायाची पूर्ण मी प्रशिक्षण घेतलेलं आहे, मी मला व्यवसायामधली सगळी माहिती आहे, मी आत्ता नवीनच व्यवसाय सुरू करतो आहे आणि मला माझ्याकडे आता ITR रिटर्न फाईल नाही आहे, मी ह्या वर्षापासून ITR रिटर्न फाईल बनवेन, परंतु माझा ही तहसीलदाराचा उत्पन्न दाखला आहे
आणि तुम्ही पूर्णपणे माझे फाईल स्टडी करा आणि मग मला तुम्ही कर्ज पकडून द्या. पण याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स दिसणं गरजेचं आहे. बँकेला तुमचा कॉन्फिडन्स दिसणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बँकेला वाटलं पाहिजे हे कॅन्डिडेट नवीन आहेत, नवीन व्यवसाय सुरू करत आहेत, पण ह्यांच्यामध्ये ते ताकद आहे की व्यवसाय वाढवण्याची, व्यवसाय सुरू करण्याची किंवा व्यवसाय एक्सपांड करण्याची. हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुम्हाला बँक मॅनेजरना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. मग त्याच्यानंतर तुमचे जागेचे कागदपत्र असतील. समजा तुमची जागा जर भाड्याने असेल तर भाड्याची जागेचं कागदपत्राची जर तुम्ही सबमिट करणार असाल तर रजिस्टर भाडे करार करणं गरजेचं आहे. रजिस्टर भाडे करार व्यवस्थित करूनच बँकेत सबमिट करणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतर मग तुम्हाला बँक मॅनेजर ज्यावेळेला वाटेल बँक मॅनेजरला की नाही जरी व्यवसाय ही नवीन असला तरी यांच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स दिसतो आहे, आपल्याला पूर्ण नॉलेज आहे, पूर्ण यांनी व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही प्रशिक्षण तेव्हा थोडंसं व्यवसायाचं घेऊ शकता. प्रशिक्षण सर्टिफिकेट तुम्ही बँकेत सबमिट करू शकता की एखाद्याला शेतीपूर्वक व्यवसाय करायचा आहे, समजा शेळीपालन करायचं आहे, गोठा करायचा आहे, पोल्ट्री करायचं आहे, तिथे प्रशिक्षण्स आहेत, विविध संस्था आहेत, ते प्रशिक्षण देतात, त्यांच्यामार्फत तुम्ही प्रशिक्षण घेऊन ती सर्टिफिकेट घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही सगळी कागदपत्र सबमिट करू शकता. आणि मुळचा मुद्दा काय आहे, बरेपैकी शेतीपूर्वक व्यवसायासाठी ही अडचण येते. काही आपले शेतकरी बांधव काय करतात की पूर्णपणे माहिती घेत नाहीत. मी शेतकरी बांधवांना किंवा मित्रांना तरुणांना हेच सांगतो आहे, तुम्ही परिपूर्ण माहिती घ्या व्यवसायाची, परिपूर्ण बँक सिस्टीमची माहिती घ्या. आपल्या चॅनलला बरेच असे व्हिडिओ आहेत जे तुम्ही बँकेतून कर्ज कसं घ्यायचं हे व्हिडिओ बघू शकता, विविध व्यवसाय कुठले कुठले आहेत ह्याचे व्हिडिओ बघू शकता. मग तुम्ही माझे व्हिडिओ आमचे चॅनलचे व्हिडिओ किंवा दुसऱ्या कुठलेही यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. असं नाही की हे समुद्र आहे, तुम्ही भरपूर नॉलेज घेऊ शकता, अभ्यास करू शकता. पण मुद्दा हाच आहे की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की तुम्ही जो नवीन व्यवसाय करताय ना तो तुम्हाला परिपूर्ण माहिती घेऊनच बँकेत जावं लागेल. मग ते प्रोजेक्ट रिपोर्ट का असतो, ITR कशासाठी लागतं, KYC डॉक्युमेंट का लागतात, जागेचे कागदपत्र का लागतात, व्यवसायाचं प्रशिक्षण सर्टिफिकेट का लागतं, पूर्ण तुमच्या तुम्ही थकीत कुठला नसा पाहिजे, तुमचा रेकॉर्ड चांगला पाहिजे, तुमचा सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे. आणि ही ज्यावेळेला फायलिंग तुम्ही व्यवस्थित कराल मग तुम्हाला बँक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल आणि 100% तुम्हाला बँक काय करेल, कर्ज प्रकरण मंजूर करेल. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही बँकेतून कर्ज प्रकरण करू शकता. आणि व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करताना तुम्हाला शासकीय योजना आहेत, शासकीय योजनेतून तुम्ही गव्हर्नमेंटच्या शासकीय योजनेतून व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करू शकता. तुम्हाला सबसिडी मिळेल की तुम्हाला व्याज परतावा मिळेल. याच्यामध्ये अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळासारखी व्याज परतावा योजना आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. किंवा CMEGP PMEGP योजना आहे, नाबार्डच्या योजना आहेत, मुद्रा लोन आहे, विविध महामंडळ आहेत. तर अशा विविध शासकीय योजनेतून तुम्ही कर्ज प्रकरण करू शकता. पण तरुणांनी माहिती घेणं गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की तुम्ही अभ्यास करूनच बँकेतून कर्ज प्रकरण स्टार्टअप बिझनेससाठी करा. आणि जास्तीच तुम्हाला मग त्याचा त्रास होणार नाही, जास्तीच तुमचं काम सोपं होईल आणि तुम्हाला कर्ज प्रकरण बँकेतून लवकरात लवकर मंजूर होईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि महाराष्ट्रातील तरुणांना 100% व्हिडिओ पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त त्यांना याची माहिती मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.